Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the theoretical part relating to filing of ITR 3. We know that ITR means income tax return. And in income tax, there are various returns. For example, ITR 1, ITR 2, ITR 3, ITR 4, ITR 5. Okay, in the previous few lectures, we have seen how to file the ITR 4, which is for presumptive business income. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण जे तीन एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत, इन दिस थ्री एक्झाम्पल्स वी स्टडीड हाऊ टू फाईल द ITR 4. नाव इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द फायलिंग ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न नंबर 3. ओके, नाव क्वेश्चन इज फॉर व्हॉट पर्पज धिस रिटर्न इज यूज्ड अँड विच पर्सन्स आर इलिजिबल टू फाईल धिस इन्कम टॅक्स रिटर्न नंबर 3. आपण आजच्या या लेक्चरमध्ये जे इन्कम टॅक्स रिटर्न नंबर 3 आहे ते इन्कम टॅक्स रिटर्नशी रिलेटेड जो थेरॉटिकल पार्ट आहे तो पार्ट आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण इन्कम टॅक्स रिटर्न नंबर 4 जे प्रिझम्प्टिव्ह बिझनेस इन्कमशी रिलेटेड आहे, ज्यामध्ये आपण प्रिझम्प्टिव्ह इन्कम अंडर सेक्शन 44AD, सेकंड अंडर सेक्शन 44ADA अँड थर्ड अंडर सेक्शन 44AE याप्रमाणे बिझनेस इन्कम किंवा प्रोफेशनचं इन्कम कॅल्क्युलेट केलं. ओके, तर जे ITR 4 आहे, ITR 4 कॅनॉट बी यूज्ड बाय अन इंडिव्हिज्युअल व्हेन ही अर्न्स सर्टन कॅपिटल गेन. ओके, ITR 4 आपण इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस प्रोफेशन आणि अदर सोर्स एवढ्या चारच हेड्सचं इन्कम जर असेल तरच आपण ITR 4 हा वापरू शकतो. आणि जर त्या व्यक्तीने प्रिझम्प्टिव्ह बिझनेस इन्कम अंतर्गत जर रजिस्ट्रेशन असेल किंवा तो ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर तो ITR 4 हा वापरता येऊ शकतो. बट इन केस ऑफ ITR 3, ITR 3 कॅन बी यूज्ड बाय इंडिव्हिज्युअल पर्सन. This ITR 3 कॅन बी यूज्ड बाय द HUF also. हा जो ITR फॉर्म आहे हा फॉर्म एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती, त्याचप्रमाणे एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली बिझनेस जो आहे ते देखील त्यांचं इन्कम किती आहे हे सांगण्यासाठी त्याचा वापर करू शकतात. आणि याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय की आपल्याला माहिती आहे की इन्कम टॅक्समध्ये, इन इन्कम टॅक्स द इन्कम्स रिसिव्ड आर क्लासिफाईड इन टू 5 कॅटेगरीज. फर्स्ट कॅटेगरी इज इन्कम फ्रॉम सॅलरी. एखादा व्यक्ती द पर्सन मे बी वर्किंग इन अ गव्हर्नमेंट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, कोऑपरेटिव्ह सेक्टर. द पर्सन मे बी वर्किंग ऑन फुल टाईम बेसिस, पार्ट टाईम बेसिस ऑर टेम्पररी बेसिस. द पर्सन मे बी वर्किंग ॲट क्लास 1 पोस्ट ऑर क्लास 4 पोस्ट. एनी पर्सन गेटिंग द रिम्युनरेशन इन द फॉर्म ऑफ अ सॅलरी हिज इन्कम इज कॅल्क्युलेटेड अंडर द हेड इन्कम फ्रॉम सॅलरी. दिस इज द फर्स्ट हेड ऑफ इन्कम. द सेकंड हेड ऑफ इन्कम इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. We know that there are 2 types of house property. First one is self-occupied and second one is let out. Self-occupied म्हणजे काय? जर घराचा ओनर त्या घराचा वापर स्वतःच्या किंवा फॅमिलीच्या राहण्यासाठी करत असेल, स्वतःच्या फॅमिलीच्या साठी राहण्यासाठी करत असेल तर त्या घराला self-occupied house property असं म्हटलं जातं. And another type of a house property is let out house property. What is let out house property? When any house property is given on a rent, then it is called as a let out house property. Okay, the second head of income is income from house property. Now the third head of income is income from business or profession. We know that a business is an economic activity undertaken by a particular person. Business, कोणताही business असेल, each and every business is started with an intention of earning maximum profit. The business may be sole proprietary, partnership, company, HUF. The business may be small size, medium size or a large size. Each and every business is started with an objective of earning maximum profit. Okay, so if any person is running any business, then his income is calculated under the head business and profession. Plus, there may be a certain person who may be a professional. Take simple example of a doctor, chartered accountant, lawyer, advocate, engineer, architect. These are the professional persons. Their income is calculated under the head business and profession. So profits and gains from business and profession is the third head of income. The fourth head of income is capital gain. What is capital gain? Capital gain means
profit arising from the sale of any asset, sale of capital asset. If a person sells any capital asset during the previous year and if they earn certain profit, then that profit is taxable under the head capital gain. And we know that capital gain are of two types. First one is short-term capital gain and second one is a long-term capital gain. And whatever the profit the person earns from selling the capital asset is called as a capital gain. This is the fourth head of income. And last head of income, fifth head of income is income from other sources. Okay, other sources is a, this is the last, fifth and last and residual head of income. Okay, income from other sources, हे इन्कमचं पाचवं शेवटचं आणि रेसिड्युअल हेड मानलं जातं. All those incomes which cannot be covered under the first four heads are included in the fifth head. That is income from other sources. जे incomes पहिल्या चार हेड्समध्ये, पहिलं हेड इन्कम फ्रॉम सॅलरी, दुसरं हाऊस प्रॉपर्टी, तिसरं बिझनेस प्रोफेशन आणि चौथं कॅपिटल गेन, ज्या जे इन्कम्स या पहिल्या चार हेड्समध्ये इन्क्लूड होऊ शकत नाहीत ते सर्व इन्कम्स इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या हेडमध्ये इन्क्लूड केले जातात. हे जे आय टी आर, हा जो आय टी आर 3 आहे, दिस आय टी आर 3 कॅन बी यूज्ड बाय द इंडिव्हिज्युअल पर्सन्स. दिस आय टी आर 3 कॅन बी यूज्ड बाय द एच यू एफ व्हेन दे अर्न द इन्कम्स फ्रॉम ऑल दीज फाईव्ह हेड्स. जर एखादा व्यक्ती आहे, फॉरगेट अबाउट एच यू एफ, टेक सिम्पल एक्झाम्पल ऑफ एन इंडिव्हिज्युअल. ओके, सपोज एनी इंडिव्हिज्युअल इज अर्निंग इन्कम फ्रॉम ऑल दीज सोर्सेस, फर्स्ट हेड सॅलरी, सेकंड हेड हाऊस प्रॉपर्टी, थर्ड हेड बिझनेस प्रोफेशन, फोर्थ हेड इज कॅपिटल गेन अँड फिफ्थ हेड इज अदर सोर्सेस. दीज आर द फाईव्ह हेड्स ऑफ इन्कम. अँड इफ एनी पर्सन इज अर्निंग इन्कम फ्रॉम दीज सोर्सेस देन दे कॅन फाईल दिस आय टी आर 3. ओके, ते आय टी आर 3चा वापर करू शकतात आणि त्यांचं इन्कम जे आहे ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कम्युनिकेट करू शकतात. नाव क्वेश्चन इज हू कॅन यूज द आय टी आर 3. मगाशी सांगितल्याप्रमाणे इट कॅन बी यूज्ड बाय इंडिव्हिज्युअल, इट कॅन बी यूज्ड बाय एच यू एफ, दोज हू आर हॅव्हिंग इन्कम फ्रॉम सॅलरी, फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, फ्रॉम बिझनेस प्रोफेशन, फ्रॉम कॅपिटल गेन, फ्रॉम अदर सोर्सेस, द इंडिव्हिज्युअल्स ॲज वेल ॲज एच यू एफ, दे आर इलिजिबल, दे कॅन फाईल दिस आय टी आर 3. दिस इज फर्स्ट. नाव द सेकंड पार्ट इज हाऊ टू फाईल आय टी आर 3. Means whether it can be filed in online mode or offline mode. Okay, the ITR 3 can be filled in both ways, online mode as well as offline mode. But before that, we should know how to file the ITR. Okay, means while filing the details in ITR 3, which details should be filled. Okay, please note the following. The first point is the schedule that is not applicable to you. You just put NA. NA stands for not applicable. Okay. Wherever there is certain information, but if it is not applicable to us, form madhe ji mahiti ahe, tyapaiki ha jo ITR 3 ha form hai, it is quite lengthy form. And majority of the part is not related to us, not applicable to us. So the part where which is not applicable to us, at that place we should put a word not applicable, NA. NA stands for not applicable. This is first point. Second is if there is no figure to denote, okay, then we should write it as nil. जर एखादा ITR फॉर्म फिलअप करत असताना त्यामध्ये एखादी अमाऊंट आहे आणि तिथं अमाऊंट कोणतीही नसेल, अमाऊंट जर ब्लँक असेल किंवा अमाऊंट झिरो असेल, तर झिरो मेन्शन करण्याऐवजी तिथं नील, NIL, नील असं तिथं मेन्शन करणं हे गरजेचं आहे. दिस इज सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट. नाव द थर्ड पॉईंट इज इफ देअर इज अ निगेटिव्ह बॅलन्स, मीन्स इफ यू हॅव टू राईट एनी अमाऊंट, फॉर एक्झाम्पल विच इज निगेटिव्ह, फॉर एक्झाम्पल -500, देन बिफोर रायटिंग 500 वी शूड mention the minus sign. Okay, this is third instruction. Now the fourth instruction is round off the figures to the nearest 1 rupee. Okay, it means if any amount is in point, for example 49.6, okay, then instead of writing the amount in point form, we should write it in the figures in the nearest rupee. So instead of writing 49.6, we should write it as a 50 rupees. ओके, हा जो पॉईंट आहे, पॉईंटच्या पुढचा जो अंक आहे तो जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर आपण तो जो आहे तो 49 च्या ऐवजी 50 लिहितो.
बरोबर इथं 49 आहे, त्याच्याऐवजी प्लस 1 करून ते 50 लिहिलं जातं. ते कधी, जर हा जो काय पॉईंटचा पुढचा पहिला अंक आहे तो जर 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तर आपण 49 च्या ऐवजी ते 50 लिहिणार आहे. जर 49.4 असतं, हा जो पॉईंटचा पुढचा अंक आहे हा 5 पेक्षा लहान आहे, त्यामुळे तो 5 पेक्षा लहान आहे, 5 हे लिमिट आहे, त्यापेक्षा लहान असल्यामुळे डायरेक्ट ते 49.4 लिहिण्याच्याऐवजी फक्त 49च लिहिलं पाहिजे. ओके, म्हणजे राउंडिंग ऑफ केलं पाहिजे टू द निअरेस्ट रुपी. अँड नेक्स्ट पार्ट इज द टोटल इन्कम ऑर लॉस इज राउंडेड ऑफ इन द निअरेस्ट मल्टिपल ऑफ रुपीज 10. आपण जे आपले इन्कम रेकॉर्ड करतो किंवा लॉस मेन्शन करणार आहोत तो नेहमी 10 मल्टिपल ऑफ 10 मध्ये असावा. म्हणजे उदाहरणार्थ जर सपोज आपला लॉस 536 असेल तर 536 लिहिण्याच्या ऐवजी तो 540 लिहावा. म्हणजे जो शेवटचा अंक आहे तो अंक जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर त्यामध्ये प्लस 1 करा. ओके, म्हणजे प्लस 1 करा म्हणजेच 536 लिहिण्याच्याऐवजी हा जो शेवटचा अंक आहे हा 5 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे 536 लिहिण्याच्याऐवजी त्याच्या पुढचं जे 10 डिजिटचं अंक येईल म्हणजे 540, तो अंक 540 असा लिहिला पाहिजे. म्हणजे आय टी आर फॉर्ममध्ये माहिती भरत असताना जे काय अमाऊंट आहे, जे इन्कम आहे किंवा लॉस आहे, तो लिहिताना इन द निअरेस्ट मल्टिपल ऑफ 10, 10च्या पटीमध्ये ज्याला 10 भाग जाईल अशा निअरेस्ट मल्टिपल ऑफ 10 मध्येच इन्फॉर्मेशन ही फिलअप केली पाहिजे. नाव द नेक्स्ट पार्ट इज हाऊ कॅन यू फिलअप द आय टी आर 3. हा जो आय टी आर 3 आहे आपण कसा फिलअप करू शकतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे बोथ ऑप्शन्स आर देअर, ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन. बघा, यू कॅन फर्निश द रिटर्न इन पेपर फॉर्म अँड थ्रू अ बारकोडेड रिटर्न. आपण रेग्युलर जो पेपर फॉर्म असतो त्यावरती फॉर्मवरती माहिती भरून देखील हा आय टी आर ऑफलाईन फिलअप करू शकतो. किंवा ऑनलाईन यू कॅन फर्निश द रिटर्न इलेक्ट्रॉनिकली युझिंग डिजिटल सिग्नेचर. फक्त त्यासाठी तुमची डिजिटल सिग्नेचर असणं गरजेची आहे. बोथ ऑप्शन्स आर अवेलेबल, दॅट इज ऑनलाईन अँड ऑफलाईन. नाव द नेक्स्ट पॉईंट इज द रिटर्न्स हॅव टू बी फाईल्ड इलेक्ट्रॉनिकली व्हेन. मीन्स देअर आर सर्टन केसेस व्हेअर यू हॅव टू फाईल द इन्कम टॅक्स रिटर्न 3 इन इलेक्ट्रॉनिक मोड ओनली. तुम्हाला ऑनलाईनच फॉर्म हा भरावा लागेल. कधी? फर्स्ट इज द रेसिडेंट असेसी हॅज असेट्स आउटसाईड इंडिया. एखादा इंडिव्हिज्युअल आहे, त्या व्यक्तीच्या असेट्स जर भारताच्या बाहेर असतील, आपल्या देशाच्या बाहेर जर त्याच्याकडे काय असेट्स असतील, ओके, इफ ही इज अ ओनर ऑफ सर्टन असेट्स विच आर आउटसाईड इंडिया, देन ही हॅज टू फाईल हिज आय टी आर इलेक्ट्रॉनिकली ओनली. द ऑप्शन ऑफ ऑफलाईन इज नॉट अवेलेबल टू हिम. त्या व्यक्तीला ऑफलाईन आय टी आर सबमिट करण्याचा ऑप्शन कोणताही नाही, तो फक्त ऑनलाईनच पद्धतीने त्यानं आय टी आर फॉर्म हा फिलअप केला पाहिजे. ऑर इफ द सायनिंग अथॉरिटी इज लोकेटेड आउटसाईड इंडिया. ओके, दिस इज फर्स्ट पॉईंट. देन सेकंड इज असेसी विथ मोर दॅन, देन सेकंड पॉईंट इज असेसी विथ मोर दॅन 5 लाख टोटल इन्कम आर रिक्वायर्ड टू फर्निश द रिटर्न इलेक्ट्रॉनिकली. 5 लाखापेक्षा तुमचं इन्कम जास्त असेल, 5 लाखापेक्षा, तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिकली म्हणजे ऑनलाईन मोडनेच आय टी आर फॉर्म हा सबमिट करावा लागेल. दीज आर द 2 मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स. ओके, द नेक्स्ट इज व्हॉट आर द डिफरंट इन्स्ट्रक्शन्स गिवन बाय द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट फॉर फायलिंग द आय टी आर 3 फॉर्म. बघा, दीज इन्स्ट्रक्शन्स आर गाईडलाईन्स फॉर फायलिंग द पर्टिक्युलर्स इन द आय टी आर फॉर्म 3 फॉर असेसमेंट इयर 2021. ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या फक्त आपल्याला मार्गदर्शक सूचना आहेत, गाईडलाईन्स. ओके, रिलेटिंग टू असेसमेंट इयर 2021. असेसमेंट इयर 2021 हे म्हणजे फायनान्शियल इयर त्याच्या अगोदरचं 1920. इन केस ऑफ डाऊट वी शूड रेफर द प्रोव्हिजन्स ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट अँड इन्कम टॅक्स रूल्स. ओके, द फर्स्ट इन्स्ट्रक्शन इज असेसमेंट इयर टू विच दिस फॉर्म इज ॲप्लिकेबल. आपल्याला असेसमेंट इयर 2021 आहे, सो दिस फॉर्म इज ॲप्लिकेबल फॉर असेसमेंट इयर 2021. आणि 2021 असेसमेंट इयर आहे, त्याच्या अगोदरचं फायनान्शियल इयर असतं. फायनान्शियल इयरलाच आपण प्रिव्हियस इयर म्हणतो. प्रिव्हियस इयर काय? तर 19-20. दिस इज फर्स्ट. सेकंड इज हू इज इलिजिबल टू यूज दिस रिटर्न फॉर्म. हा जो फॉर्म आहे हा कोण वापरू शकतं? दिस रिटर्न फॉर्म इज यूज्ड बाय इंडिव्हिज्युअल ऑर HUF फॅमिली. एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती किंवा एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली हॅविंग इन्कम अंडर द हेड प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. ओके, जे ज्यांना बिझनेस ऑर प्रोफेशनमधून इन्कम मिळतोय अँड दोज हू आर नॉट एलिजिबल टू फाईल आय टी आर 1, 2 अँड आय टी आर 4, दे आर इलिजिबल टू फाईल द आय टी आर 3.
हा जो ITR 3 आहे हा ITR 3 इंडिविजुअल व्यक्ति आणि HUF हे दोघही फाइल करू शकता. दिस इज सेकंड. थर्ड इंस्ट्रक्शन इज मॅनर ऑफ फाइलिंग दिस रिटर्न फॉर्म. मगाशीच आपण पाहिलं की ITR फॉर्म कॅन बी फिल्ड इन ऑनलाईन मोड ॲज वेल ॲज इन द ऑफलाईन मोड. फॉर ऑनलाईन फाइलिंग वी नीड अ डिजिटल सिग्नेचर. बघा, दिस रिटर्न फॉर्म कॅन बी फिल्ड विथ इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इलेक्ट्रॉनिकली ऑन ई फाइलिंग पोर्टल. ओके, ई फाइलिंग पोर्टलद्वारे आपण ते सबमिट करू शकतो. वेबसाईट आहे www.incometaxindiaefiling.gov.in आणि अँड व्हेरीफाईड इन एनी ऑफ द फॉलोईंग मॅनर. त्याचं व्हेरिफिकेशन आपण जे फॉर्म भरणार आहोत त्याचं व्हेरिफिकेशन आपण डिजिटल साईन करून करू शकतो, किंवा जो एक EVS कोड इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड आपल्याला मिळतो, किंवा आधार OTP आपल्या मोबाईलवरती OTP येऊन आपण त्याचं कन्फर्मेशन करू शकतो. वन ऑप्शन इज ऑनलाईन ऑप्शन आणि त्यासाठी वेबसाईट दिलेले इन्कम टॅक्स इंडिया efiling.gov.in. दिस इज फर्स्ट. देन नेक्स्ट इज बाय सेंडिंग ड्युली सायनड फॉर्म ITR 4 ITR 5 इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफिकेशन फॉर्म बाय पोस्ट. ओके, मीन्स आफ्टर फिलिंग द फॉर्म वी शूड टेक द प्रिंट आउट अँड इट नीड्स टू बी सेंड टू द ॲड्रेस सेंट्रलाइज प्रोसेसिंग सेंटर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट बेंगलुरु कर्नाटक. ओके, दिस इज इंस्ट्रक्शन. द फॉर्म ITR 5 इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफिकेशन फॉर्म शूड रीच विद इन 120 डेज. ओके, दिस इज additional instruction given. Then next part is, however, in case where accounts are required to be audited under section 44AB, एखाद्या बिझनेसच्या टर्नओवर हा जर लिमिटपेक्षा जास्त असेल तर त्यांना बुक्स ऑफ अकाउंट्स ऑडिट करणं हे गरजेचं आहे, आणि अशा केसमध्ये इट इज कंपल्सरी टू फाईल द रिटर्न इलेक्ट्रॉनिकली. त्यांना त्यांचं रिटर्न जे आहे ते इलेक्ट्रॉनिकलीच फाईल करावं लागतं. दे कॅनॉट फाईल द रिटर्न इन ऑफलाईन मोड. बोथ ऑप्शन्स आर अवेलेबल, बट व्हेन युअर इन्कम इज मोर दॅन 5 लॅक्स अँड व्हेन यू हॅव टू गेट युअर बुक्स ऑफ अकाउंट्स ऑडिटेड अंडर सेक्शन 44AB, देन यू हॅव टू फाईल द ITR रिटर्न इलेक्ट्रॉनिकली ओनली. तुम्हाला फक्त इलेक्ट्रॉनिकलीच हा रिटर्न तुम्ही फिलअप करू शकता. नेक्स्ट फोर्थ इन्स्ट्रक्शन इज फाईलिंग आउट ITR 5 विच इज इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफिकेशन फॉर्म. आपण ITR 3 बघतो आहे, पण जो व्हेरिफिकेशन फॉर्म आहे, बघा, द असेसेड शूड प्रिंट आउट फॉर्म ITR 5 इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफिकेशन फॉर्म. ITR 5 इन्कम टॅक्स व्हेरिफिकेशन फॉर्म ड्युली सँडर्ड बाय SSC हॅज टू बी सेंट बाय पोस्ट टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ऑफिस कर्नाटका. ओके, हा जो काही व्हेरिफिकेशन फॉर्म आहे की तुम्ही स्वतः तो व्यक्ती आहात, त्याचा व्हेरिफिकेशन फॉर्मसाठी हा जो आहे तो फिलअप करून साईन करून तो त्या डिपार्टमेंटला कर्नाटक ॲड्रेसवरती पाठवणं गरजेचं आहे. नेक्स्ट इज ऑब्लिगेशन टू फाईल रिटर्न, वेदर इट इज ऑब्लिगेटरी ओके टू फाईल द रिटर्न. एव्हरी इंडिव्हिज्युअल, कोणताही व्यक्ती ऑर HUF हुज इन्कम इज मोर दॅन एक्झम्प्शन लिमिट. ओके, द बेसिक एक्झम्प्शन लिमिट किती आहे बघा, ए पर्सन हुज एज इज लेस अप टू 60 इयर्स. ज्या व्यक्तीचं वय 60 पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी एक्झम्प्शन लिमिट आहे 2.5 लाख. ज्यांचं एज 60 किंवा जास्त आहे, 60 अँड मोअर बट बिलो 80, अँड इंडिव्हिज्युअल हुज एज इज 60 अँड अबव बट लेस दॅन 80 ही इज कॉल्ड एज अ सिनियर सिटीजन. त्यांच्यासाठी एक्झम्प्शन लिमिट आहे 3 लाख, आणि ज्यांचं एज 80 अँड अबव आहे दे आर कॉल्ड एज अ सुपर सिनियर सिटीजन्स अँड एक्झम्प्शन लिमिट इज 5 लॅक्स. एक्झम्प्शन लिमिट म्हणजे काय, की सपोज एक्झम्प्शन लिमिट आपण हे विचारत केलं तर पहिल्या 5 लाखावरती त्यांना कोणताही टॅक्स नाही. इन्कम 5 लाखापेक्षा कमी असेल नो टॅक्स इज पेएबल. 5 लाखाच्या पुढे इन्कम गेलं तरच टॅक्स द्यावा लागेल. हे दुसरं उदाहरण बघा, 3 लाख हे कोणासाठी आहे, सिनियर सिटीजन ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आणि 80 पेक्षा कमी, त्यांच्यासाठी बेसिक एक्झम्प्शन लिमिट आहे 3 लाख. म्हणजे पहिल्या 3 लाखावरती कोणताही टॅक्स पेड करायचा नाही, 3 लाखाच्या पुढे इन्कम गेलं तरच टॅक्स हा पेड करावा लागेल. ज्यांचं इन्कम हे ह्या एक्झम्प्शन लिमिटपेक्षा जास्त आहे त्यांना त्यांचं इन्कम टॅक्स रिटर्न जे आहे ते फिलअप करावं लागतं. इफ अ पर्सन हुज टोटल इन्कम इज मोर दॅन बेसिक एक्झम्प्शन लिमिट देन ही हॅज टू फाईल द रिटर्न. ओके, बट देर आर ऑल्सो सर्टन कंडिशन्स ओके इन विच इवन इफ द इन्कम डज नॉट एक्सीड द एक्झम्प्शन लिमिट. आपलं इन्कम जे लिमिट आहे 2.5 लाखाचं 3 लाखाचं त्यापेक्षा इन्कम कमी आहे, पण तरीसुद्धा इट इज कंपल्सरी, इट इज ऑब्लिगेटेड टू फाईल द रिटर्न अंडर फॉलोईंग सिच्युएशन.
नॉर्मली आपण काय म्हणतो की व्यक्तीचं इन्कम जर त्याचे जे बेसिक एक्झम्पशन लिमिट्स आहेत 2.5 लाख 3 लाख 5.5 लाख याच्यापेक्षा जास्त असेल तरच रिटर्न भरावं लागतं. परंतु देर आर सर्टन केसेस वेअर द इन्कम टॅक्स रिटर्न हॅज टू बी फाइल्ड इवन इफ अवर इन्कम इज लेस दॅन एक्झम्पशन लिमिट. एक्झम्पशन लिमिट जे आहे 2.5 लाखाचं 3 लाखाचं किंवा 5 लाखाचं त्याच्यापेक्षा आपलं इन्कम कमी असून देखील आपल्याला हा ITR फॉर्म हा फिलअप करावा लागतो. त्या कोणत्या सिच्युएशन्स आहेत तर त्यामध्ये एकूण 3 कंडिशन फक्त आहेत. हा लास्ट पार्ट आहे बघा. फर्स्ट कंडिशन इज और फर्स्ट सिच्युएशन इज डिपॉझिटिंग अमाऊंट मोर दॅन ₹1 crore इन मोर दॅन वन करंट अकाउंट्स. जर वर्षभरामध्ये आपण आपल्या करंट अकाउंटमध्ये एक असो किंवा अनेक करंट अकाउंट असो त्यामध्ये जर आपण 1 कोटीपेक्षा मोठी रक्कम जमा केली असेल वर्षभरामध्ये तर मात्र आपल्याला ITR फॉर्म भरणं कंपल्सरी आहे जरी आपलं इन्कम एक्झम्पशन लिमिटपेक्षा कमी असेल तरीही. दिस इज फर्स्ट. सेकंड इज इफ यू हॅव इन्कर्ड मोर दॅन 2 लॅक्स फॉर फॉरेन टूअर. जर आपण स्वतःसाठी किंवा आपल्या घरातल्या व्यक्ती कुणासाठी 2 लाखापेक्षा जास्त खर्च हा फॉरेन ट्रीपसाठी केला असेल वर्षभरामध्ये तरी देखील आपल्याला ITR फॉर्म भरणं हे कंपल्सरी आहे. दिस इज सेकंड. अँड थर्ड इज इफ यू हॅव स्पेंड मोर दॅन 1 लॅक फॉर इलेक्ट्रिसिटी बिल. जर आपण वर्षभरामध्ये 1 लाखापेक्षा जास्त इलेक्ट्रिसिटीचं पेमेंट केलं असेल तरी देखील आपल्याला ITR फॉर्म भरणं हे कंपल्सरी आहे. ओके, सो दीज आर द 3 सिच्युएशन्स वेअर द कन्सर्न्ड पर्सन इज रिक्वायर्ड टू फाईल ITR रिटर्न इवन इफ देअर इन्कम इज लेस दॅन बेसिक एक्झम्पशन लिमिट. बेसिक एक्झम्पशन लिमिट एजनुसार आहे. व्यक्तीचं वय 60 पेक्षा कमी असेल तर एक्झम्पशन लिमिट 2.5 लाख आहे. व्यक्तीचं वय 60 ते 80 असेल तर एक्झम्पशन लिमिट 3 लाख आहे. आणि 80 पेक्षा जास्त वय असेल तर बेसिक एक्झम्पशन लिमिट हे 5 लाख आहे. ओके, सो बट इन सर्टन केसेस इवन इफ द इन्कम इज लेस दॅन धिस लिमिट द कन्सर्न्ड पर्सन इज रिक्वायर्ड टू फाईल हिज ITR रिटर्न. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर. इन टुडेज लेक्चर वी स्टडीड द थेरॉटिकल पार्ट रिलेटिंग टू ITR 3. ओके, सो दॅट्स इट विथ टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.